सर्वांना नमस्कार. आमच्यावरील मान्यवर आणि सज्जन बंधू बहिणी, सांगण्यात आलं की ही 6 वर्ष झाली, 71वी आपली सदर मासिक सभा आहे. पुढच्या महिन्यात आपल्याला 6 वर्ष या संदर्भात पूर्ण होतील. पीएफपी प्रवासी मंचाची आपण त्रैमासिक अशा पद्धतीने सभा घेत असतो. आमच्या सभेत नुकतेच निवडून आलेले आणि पीएफपीवर महापालिकेतर्फे संचालक म्हणून नियुक्त झालेले प्रशांतदादा जगताप ही त्यावेळेस होते. आणि आपण पाहिलं, मला वाटतं दादा या शब्दात काहीतरी जास्त निश्चित असली पाहिजे. आपल्याकडे आजही 2 दादा इथं आहेत. मोहन दादा आहेत, प्रशांत दादा आहेत. पण दादाबद्दल काही प्रवास वेगळे असू शकतात, त्याच्यात आपण जात नाही. आपण पीएमपीचा कारभार सुधारण्याच्या दृष्टिकोनातून कोणाचं कसं सहकार्य होत आहे आणि या सगळ्या योजनेला अभय देणारे आपले अभय साजेक पण आपल्या बरोबर आहेत आणि त्यामुळे त्याचं भविष्य सगळं उज्ज्वल आहे, त्याच्याबद्दल सांगण्याची काही वेगळी आवश्यकता आहे असं नाही. मला वाटतं मागच्या वेळेस जसं सांगण्यात आलं होतं, मोठ्या प्रमाणावर असं सांगितलं जातं की बसची संख्या कमी पडते, बसची संख्या कमी पडते आणि त्यामुळे सगळं प्रश्न आहे. पण काही जणांनी काही प्रयत्न केलं. आम्ही मागचे 2-3 वर्ष प्रयत्न करतोय. आता मान्यवर मंडळी सुद्धा आपल्या सोबतीला सहकार्याला आपल्या बरोबर येत आहेत, त्यामुळे त्याचे प्रभाव किंवा त्याचा परिणाम किंवा त्याचे रिझल्ट आपल्याला दिसायला लागेल असं आपल्या लक्षात येईल. एक सामान्य माणूस फेसलेस झालाय, ज्याला म्हणतो की त्याला चेहराच नाही, त्याचा आवाजच नाही, तसं ही प्रवाशांची परिस्थिती होती. मुखी विचारी कोणी हका, पण आता त्याला कुठेतरी आवाज प्राप्त होतोय, कोणीतरी त्याचा म्हणणं ऐकतंय. निवडणुका होऊन गेल्या असल्या तरीही तो विषय समोर येऊ शकतो. मला वाटतं याच्यातच आपल्या प्रयत्नाचं थोडस सार्थक आहे असं म्हणायला हरकत नाही. पण सुधारणा अभिनंदन सुरुवातीला काही 1-2 गोष्टीचं करावं असं मला असं वाटतंय. तुमच्याही वाचण्यात आलं असेल, तर परवा 2 ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे प्रशांतजी मागे म्हणणं झाले, दरवर्षीप्रमाणे ते प्रयत्न करतात आणि प्रयत्न केल्यानंतर काय करू शकतात याचं परत एकदा आपल्याला प्रत्यय आला. 1799 बसेस पैकी 1655 बसेस त्या दिवशी उपलब्ध झाल्या, 1655 बसेस उपलब्ध झाल्या आणि 1542 बसेस मार्गावर आल्या. जे एरवी 1150-60 पुढे जात नाही, जो आकडा एरवी 1150-60 पुढे जात नाही, त्या दिवशी 350-400 बसेस मार्गावर आल्या. आणि तेवढ्या एकाच कारणाने, आपल्यापैकी इथं सुद्धा 1-2 बस प्रवासी असतील, मी पण काही बसनी किंवा सायकलने प्रवास करत असतो, त्या दिवशीचा अनुभव फार आनंददायी होता. कुठेही प्रवासी लोंबळत नव्हते, प्रवाशाला आत प्रवेश करता येत होतं. कदाचित सगळ्यांना बसायला नाही मिळालं तरी व्यवस्थितपणे प्रवास करता येणं शक्य होतं. एवढं असून सुद्धा बसेसची त्या वाढली संख्या वाढल्यामुळं, योग्य सेवा दिल्यामुळं 35 लाखापेक्षा जास्तनी उत्पन्न वाढलं. हे 1 कोटीच्या दरम्यान उत्पन्न आहे, त्या दिवशीचं उत्पन्न 1 कोटी 35 लाखाच्या पुढे गेलं. हे सुद्धा आपले जे मोठं 5 जे त्याचं वर्गीकरण किंवा ते त्याचे गणित धरले नसता ते 4-5 लाख होतात ते धरले, तर 1 कोटी 40 लाखाच्या दरम्यान गेलं. एवढ्या उत्पन्नाने जर व्यवस्थित करायचं झालं तर मला असं वाटतं अनेक प्रश्न जे प्रलंबित आहेत त्याच्यात निघतील. तर आम्ही असं अनेक तक्रारी आहेत, त्या प्रत्येक छोट्या छोट्या तक्रारीच्या संदर्भात इथं चर्चा करण्याचा भाग नाहीये. आपण विवेकजी जसं सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला आमच्या आशा उंचावल्या, त्या पद्धतीनं तुमच्याकडनं प्रतिसाद मिळतोय त्या पद्धतीनं आमच्या आशा उंचावल्या आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की काही मुख्य मुद्दे ज्याच्यामुळे त्याच्या भरीव असा फरक होऊ शकतो, प्रवाशांना दिलासा मिळू शकतो आणि या संदर्भात आपण आपली भूमिका, आतापर्यंत झालेलं काम आणि याच्या पुढे कशा पद्धतीनं काम होणार आहे हे गरजेचं आहे. आता परवाच तर पर्यावरण अहवाल आपला स्टेटस रिपोर्ट जाहीर झाला आणि त्यातनं अनेक मुद्दे समोर आले आणि त्याचं हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण अनेक गोष्टी समोर आली आहे आणि अनेक नागरी प्रश्न जे आहेत, विशेषतः आपण पुढे पिंपरीच्या प्रश्नात मोठ्या प्रमाणावर राक्षसी प्रमाणात वाढणारी वाहनांची संख्या हा फार मोठं त्याचं कारण आहे. आणि त्याचं परत मागच्या सांगितल्याप्रमाणे मी सांगतोय की 2010 मध्ये जी 12,81,000 प्रवाशांची रोजची संख्या होती, ती मे 2012 मध्े 9,64,000 झाली.
3 लाखापेक्षा जास्त प्रवाशांची संख्या कमी झाली आणि हा योगायोग निश्चितपणे नाही की तेवढ्याच प्रमाणात वाहनांची संख्या वाढली. या काळात तेवढ्याच प्रमाणात वाहनांची संख्या वाढली. मला आनंद आहे, मे मध्ये आपली सभा झाल्यानंतर काही प्रयत्न झाले, जून ते आपण आयकडे आकडे आले, त्यामुळे 1 लाखांनी प्रवाशांची संख्या वाढलेली त्याच्यात दिसते आहे. महिन्याची सरासरी एका दिवसात तर ती ज्या दिवशी 2 ऑगस्टला झाले त्या दिवशी तर 15 लाख आणि पेक्षा जास्त प्रवासी निश्चित असते, कारण 9 रुपये काहीतरी दर रोज दर प्रवासीचा उत्पन्नाचा आकडा आहे आणि 1 कोटी 35 लाखाच्या मानाने 15 लाखापेक्षा जास्त त्यांनी प्रवासी झाले. सांगायचा मुद्दा असा, तर आपण सर्वांकच वाहतूक आराखडा जो आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन, त्याच्यामध्ये असं आपण लक्ष घेतलं आहे की 2030 पर्यंत आपण 80% स्थानिक नागरिकांच्या फेऱ्याचा आम्ही प्रवास केला, 80% फेऱ्या ह्या सार्वजनिक वाहतुकीतनं वाढवतो असं आपलं उद्दिष्ट तिथं घेतलेलं असताना मागच्या वेळेस 17% 2008 जेव्हा तुम्ही आकडे त्याचा अभ्यास केला, बेस इयर जो घेतला त्यावेळेस 53 लाख लोकसंख्या आपली असताना ते जवळपास 17% दरम्यान पब्लिक ट्रान्सपोर्टची व्यवस्था होती असं रेकॉर्डवर आहे आणि ती आता कमी होऊन निश्चितपणे त्यावेळेस 53 लाखाची लोकसंख्या आता जवळपास 7 लाखाची घरात आपण पुणे जर गेली असेल तर ही निश्चितपणे त्याचं प्रमाण जो आहे सार्वजनिक वाहतूक बस वापरण्याचं प्रमाण जे आहे ते निश्चितपणे कमी झालंय, कदाचित 13-14-15 टक्क्याच्या दरम्यान असू शकेल आणि हे वाढवायचं असेल तर निश्चितपणे ऑक्युपन्सी निश्चितपणे प्रवाशांची संख्या वाढली पाहिजे. मला वाटतं सर्व तुमचं नियोजन जे आहे त्याच्याशी केंद्रित झाल्याशिवाय वाहनांची संख्या कमी होणार नाही आणि आपण फक्त एकांगी एका विषयावर जर आपण इन्सिस्ट करत राहू तर आपला जो काही विकास आहे तो वेगळ्या पद्धतीने होईल. म्हणून आता आपल्याला अपेक्षित असं आहे की हे 4 मुद्दे आमच्या दृष्टीने 5 मुद्दे असे वाटतात की ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर भरीव असा फरक होऊ शकतो आणि त्यासाठी स्थानिक नगरसेवक आपले संचालक पीएमपीचे किंवा आपले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी विधानसभेत असलेले दादा किंवा इतर आपले सगळे प्रतिनिधी त्यांच्याकडनं आम्हाला ही अपेक्षा आहे. पहिल्यांदा जसं म्हणणे सर महापालिकेकडून दोन्ही महापालिकेकडून पीएमपीएल साठी भरीव असे वार्षिक त्याची तरतूद व्हायला पाहिजे, भरीव अशी तरतूद व्हायला पाहिजे. टक्केवारी किती असावी आपण त्या विस्तारात कदाचित आता जाणार नाही, 3% असावी, 5% असावी. आम्ही एक साधारणतः ग्लोबल प्रमाणे 150 कोटी पुणे महापालिकेने, 100 कोटी पिंपरी चिंचवड महापालिकेने आणि 100 कोटी राज्य शासनाने दरवर्षी द्यावे. तोपर्यंत हे सस्टेनिंग किंवा आपल्या त्याचे कारभार पद्धतीने सुधारणी तोपर्यंत करावं अशी आमची मागणी असते. आकड्यात आपण जाणार नाही याच्या सध्याला, पण मुद्दा असेल की भरीव प्रमाणात जाणीवपूर्वक दरवर्षी ती याच्यासाठी तरतूद होणे गरजेचे आहे असं म्हणणं अगदी कोणालाही मान्य होणार नाही, निश्चितपणे होणार नाही की ही आता कंपनी वेगळी आहे, त्यांनी आपला नफा मिळवावा, ते सस्टेनिंग व्हावं, ही सुद्धा पब्लिक सर्व्हिस आहे. तुमच्याकडे रस्त्यासाठी एवढा खर्च होतो, रस्त्याचा आपण म्हणत नाही की रस्त्यावर एवढा खर्च झाला, उत्पन्न किती झालं होतो, आपण ते सॅनिटेशनचं असेल तर इतर ज्या काही नागरी सुविधा जशा असतील इतर लोक त्यांच्याकडनं अशी अपेक्षा करून करत नाही. आपण त्या लेवलला जरी नसतं तरीही ऑप्टिमम युटिलायझेशन करून फक्त नकाकडे तर कृतीचा भाग म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याच्यासाठी भरीव तरतूद व्हावी आणि यासाठी सर्व माननीयांनी त्याचा काही प्रयत्न करून ही तरतूद दरवर्षी व्हावी, गरजेप्रमाणे ते चालू राहावी. असा परत मुद्दा येऊ नये की आता 3 वर्ष झाली, आता 5 वर्ष झाली, आता तो मुदत संपली, आता त्यांनी जास्त करावं असं न करता म्हणजे तुमची जबाबदारी आपली जबाबदारी त्याच्यात मिळणार नाही, त्याच्या लक्षात घेऊन ते करावं. दुसरं असं म्हणणं आहे हे त्याच्यासाठी पूर्णकाळ सक्षम अध्यक्ष आपल्याला सगळ्यांनाच माहिती परंतु सांगण्याची गरज नाही, पण काही 3-4 वर्षात 10 अध्यक्ष बदलतात, कसं त्याचं काम होणार, कशी त्याची ग्रीप मिळणार, कसं त्याचे रिझल्ट मिळणार, त्याच्यासाठी असं त्यावर मला लक्षात आहे की मागच्या वेळेस आपल्याला काही बोलणं झालं होतं की 1 महिन्याभरात आपण करू, नंतर प्रेस स्टेटमेंट सुद्धा बोलताना की काही मदत तरी होते, आणखी कोणीतरी सांगितलं होतं की मुख्यमंत्री इशू म्हणणं झालं की काही झालं की आता लवकर त्याचं निर्णय होईल असं म्हणत नाही की आपल्याकडनं प्रयत्न नाही झाला, मुद्दा असा आहे की रिझल्ट नाही आले त्याच्यासाठी सुद्धा अशा पद्धतीची ही व्यवस्था चालू आहे तिथं आणि त्यामुळं हे प्रश्न होत आहेत आणि त्याचबरोबर जे
महत्त्वाचे फंक्शनल एरिया आहेत, ऑपरेशनल एरिया आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होतो. भरती नसल्यामुळे ती दोन दिवस चालू तर त्याच्यासाठी याच्या अर्थात का माणूस इथं योग्य पद्धतीचा असणं अपेक्षित आहे. घटनेकर दिलेलं आहे तुम्हाला कंपनी कायद्याच्या कंपनी अध्यक्ष पातळीच्या घटनेचे जी आर जो 1975 आहे त्याच्यात सुद्धा दिलेलं आहे. घटने संचालक तुम्हाला वाहनाचा पाहिजे, वित्त फायनान्सचा पाहिजे, त्याच्याबरोबर तुम्हाला एचआरचा पाहिजे. हे नेमणुका व्हायला पाहिजे. त्याची किती वर्ष झाली, एवढी वर्ष झाली, सगळी एकाची नेमणूक झाली आणि त्यामुळे हे कामाची दुर्दशा होती. तर दुसरा मुद्दा असा आहे की अध्यक्ष आहे तज्ञ संचालक तिन्हीची कालबद्ध पद्धतीने नेमणूक होणं गरजेचं आहे. तिसरं असं सर पत्नबंध तो विषय डोकावतो दरवाढीचा मध्ये कुठेतरी विषय झाला कारण की सांगितलं आम्ही पण नाही त्यांचा प्रयत्न चालू आहे. मला असं वाटतं तोही मुद्दा निश्चितपणे आहे. तो पर्याय प्रशांतीने तिथं दिलेला आहे की त्या डिझेल आणि सुबे भाग याच्यावरची जकात माफी जर दिली पुणे महापालिकेने तर तात्पुरता तेव्हा पुरता तो त्याच्यातला तूट जी आहे ती त्याची भरपाई होऊ शकेल असं एक म्हणणं सुद्धा मला तो जरी बरोबर आहे तो निश्चितपणे आहे पण तेवढ्यावर न थांबता दरवाढीचा आता विचार करणंच आता आत्मघातकी होईल असं मला वाटतंय. त्यामुळे त्याचं कुशन कसं द्यायचं समजा झालं होत्या दरवाढी तर त्याला ऑब्झॉर्ब करण्यासाठी काय व्यवस्था करायची जसं आपण 35 लाख इथं वाढलं तसं काही अजून करून उत्पन्न वाढ होईल पण दरवाढ होणार अशा पद्धतीची काय व्यवस्था करता येईल आणि त्यासाठी आपल्या पक्षातर्फे काय भूमिका याच्या पुढे घेतली जाईल हे सांगावं. त्याच्यानंतर हा ऑप्टरायचं याच्याबद्दल तर निश्चितपणे आता तो प्रशासनाकडे पाठवले असं ते आणि वाचलं पेपरला ते असं आहे की स्थायी समितीने तो निर्णय जो आहे प्रशासनाकडे अभिप्रायासाठी पाठवलेला आहे तर ते त्याचा तात्पुरा करून ते पॉझिटिव्ह होईल आणि ते अमलात येईल त्याच्यासाठी प्रयत्न होणं अपेक्षित आहे. आणि डेपो इन्फ्रास्ट्रक्चरचा दबाव आहे. डेपोसाठी जागा आत्ता आपण पाहतो कुठल्याही रस्त्याला जा महापालिकेच्या तुम्ही तर दुसरं रोज खालीवर जाता तिथं कायम जात असतात तुमच्या लक्षात येईल पूर्ण रस्ता भरलेला बालगंधर्वपासून लावून फेर तिकडं तो डेगळे पुलापर्यंत सगळीकडे तुम्हाला बसेस लागलेली दिसतात. तसं सगळीकडे पूर्ण शहरभर बसेस अशा रस्त्या सगळीकडे लागलेल्या आहेत. त्याच्यामुळं अनेक प्रश्न निर्माण होतात, चोऱ्या होतात, त्याच्यानंतर गैरसोयी होतात. त्याला असे अनेक प्रश्न की त्याच्यासाठी डेपोची जागा 10 डेपो आता आहेत तर अजून 10 डेपो किमान त्यासाठी असणं गरजेचं आहे. अनेक आरक्षण आपल्याकडे पीएमपीचं आहे खूप वर्षापासून आहे, पीएमसीमध्ये सुद्धा आहे, पीसीएमसीमध्ये सुद्धा आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण करून ते आपल्याला ती जागा हस्तांतरित करून उपलब्ध करून द्यायची पीएमपीला हे कशा पद्धतीने करता येईल त्या तो मुद्दा आहे. त्याच वेळेस आपण हा क्लिअर केला होता की भेटत निघणाऱ्या बस स्टँडच्या समोरची जी जागा आहे 621B अशा संघटनेची जी जागा आहे ती त्याच्यावर पीएमपीचं आरक्षण असताना राज्य शासनाकडनं काहीतरी आदेश येतो आणि तुम्ही ते आरक्षण बदलून ते पाकिटसाठी केलं जातं. बऱ्यापैकी काम पण केलं गेलं ते पण आम्हाला जी माहिती याच्यामध्ये माहिती मिळाली त्याच्यातनं असं आलं की राज्य शासनाने असं म्हटलं की प्रस्ताव तुमच्याकडनं आलेला तो बदल रद्द करण्यासाठी आरक्षण कायम ठेवण्यासाठी तो योग्य पद्धतीने आलेला नाही तो प्रश्न आम्हाला योग्य पद्धतीने परत पाठवा अशा पद्धतीची शेवटची आपल्याकडे हातात आलेली माहिती आहे. त्याच्यावर सुद्धा कारवाई करून ती जागा भेटण्याची आहे महत्वाची आणि सोयीची आहे तिथं पीएमपीच्यासाठी तर त्यावर सुद्धा हे करावं. आहे त्याच्यात आरक्षण बऱ्यापैकी राईट झालेलं आहे ते तो मालक पण म्हणतो ह्या जागा आम्ही द्यायला तयार असे सुद्धा काही आहेत. वस्तुस्थिती करावी पुढच्या भेटीसाठी सुद्धा याची काही प्रसिद्ध जो वाढतं शहर वाढत्या गरजा आपल्या आहेत त्या पद्धतीने याच्यासाठी सुद्धा आपण काही प्रयत्न करावे जेणेकरून पुढच्या काळात सुद्धा असं नाही आत्ताच फक्त फायर फायटिंग नुसतं करून नाही होणार आपल्याला कुठेतरी पुढच्या 22 वर्षाचं सुद्धा तिच्या करण्याची गरज आहे. किमान हे 10 नवीन डेपोसाठी जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मला माहिती आहे आपल्यापैकी काही जणांनी जागा तर ते सुद्धा आपले इंदवळीच्या तिथलं सुस्तर तिथल्या अशा काही जागांचा प्रयत्न चालू आहे पण बऱ्याच वेळा मी प्रयत्न चालू इथपर्यंत होतो तर भरतीच्या बद्दल आम्ही ज्या बोललो मी 2 वर्ष ऐकतोय या पुढच्या 2 महिन्यात होईल पुढच्या 3 महिन्यात होईल हे 2 महिने 3 महिने संपतच नाही. ते गेरेबाजा माझ्या दरवर्षी सुगी जेव्हा सीझन येतो आणि परत तसंच निघून जातो आणि परत ती गेली जाते आणि हा त्याला अडचणीचं झालं तर अध्यक्ष बनतो दुसरा आलेला म्हणतो मी नवीन अजून मला माहिती नाही पुढच्या वेळेस बघू तर असं न होता त्याच्यामध्ये भरीव पद्धतीनं काहीतरी कालबद्ध पद्धतीने ह्या डेपोची जागा होईल असं बघावं. पिंपरी चिंचवड हे पुढे हे वेगळं नाही किंवा यासाठी तरी आपण एकत्र काम करतोय हे अगदी दुर्दैवाने सांगायला लागतं की असलेली आहे जागा काढून घेण्यात आली
तुकाराम संत तुकाराम नगर डेपो जो आपला पिंपरीचा होता तो असलेली जागा काढून घेण्यात आली आहे. तिथं असं सांगितलं गेलं काहीतरी त्या शेजाऱ्या आजूबाजूच्या लोकांची तक्रार आहे, काहीही तिथं बदल झालेला नाही, आहे तशी जागा आहे, फक्त पीएमपी बसला तिथं परवानगी नाही. अशा पद्धतीनं न होता ते समोपच्यांनी कशा पद्धतीनं पीएमपीच्या हिताच्या दृष्टीनं काय होऊ शकेल याच्यासाठी प्रयत्न व्हावा आणि 10 डेपोची जागा उपलब्ध करून द्यावी ही एक योजना आहे, विनंती आहे. आणि शेवटचं असं काय कदाचित त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ती सेवाभावी संस्थेची प्रतिनिधी जो कोणी जे कोणी असेल प्रवाशांचे असेल की आणि बसकरांना प्रवाशीचे आहे किंवा देऊळचे आहे असे आणि कोणी असेल तर त्याच्याशी नियमितपणे दर 2 महिन्याला एकदा तरी संवाद व्हावा. हे जसं ग्लोबल इश्यूज आपण बघतो किंवा लोकल इश्यूज पण काही असतात, प्रवास करताना त्याच्या काही त्या काही अडचणी जोपर्यंत तो सुटते सुटत नाही तोपर्यंत तो इकडे येणार नाही, टाळेल दुसरं वाहन येईल आणि परत आपल्या प्रश्नात भर करतील, तर ते सुद्धा त्याच्यात अशी या 5 विषयावर फोकस अशा पद्धतीनं आपण आतापर्यंत झालेला आहे आणि कशा पद्धतीने याच्यात आपण सहकार्य करणार आहात तुमच्या ह्याच्यात याबद्दल आपल्याकडे सर मार्गदर्शन अपेक्षित आहे. याचबरोबर एकच विनंती करायची काही जण आपण दोन्हीकडे काम करतो तसे हे प्रसंगाला महापालिकेत सुद्धा तिकडे आहेत की आपल्यापैकी पण सुद्धा महापालिकेमध्ये काम करतो आणि पीएमपीचा सुद्धा विषय आहे. इथं आपण असं एकाच कोणाचा प्रश्न आहे महापालिकेचा हित कशात आहे याचं हित कशात वेगवेगळं न पाहता ओव्हरऑल पीएमपी किंवा प्रवासी आणि नागरिकांचं हित कशात आहे आणि ते कसं करता येईल, आपसातले काही प्रश्न असतील देणीघेणी असतील काय असेल ते कसं सॉर्टआउट करता येईल हे आपण लक्षात घेऊन या 5 विषयावर आपलं मत मांडावं अशी मला विनंती करावी.